सामूहिक विवाह सोहळ्यात 28 जोडपे झाले विवाहबद्ध। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी सप्ताह साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने खामगावमध्ये बुद्ध समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यातल्या त्यात मुलीचे लग्न म्हटले की कर्जबाजारीपणा वाढत असल्याने समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्याचं काम या सामूहिक विवाह सोहळ्यातून करण्यात आल्याचे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनने यांनी सांगितले आहे। खामगाव शहरातील श्रीहरी लॉन्स या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा 8 मे रोजी पार पडला। या सोहळ्यात तब्बल 28 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत। या विवाह सोहळ्याला पाहुणे म्हणून 5,000 लोकांची उपस्थिती होती। यामध्ये जिल्ह्यातील अधिकारी वर्ग, उद्योजक, व्यापारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा जोडप्यांचं या ठिकाणी परिवाराच्या वतीने स्वागत होत आहे। सर्व मान्यवर तथा प्रमुख मार्गदर्शक खामगाव येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धर्मीय सामूहिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम घेण्याची मागची एक उद्देश हा आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस हा 10 मेला आहे आणि सर्व कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून स्वाभिमानी सप्ताह पाळत आहेत आणि स्वाभिमानी सप्ताहचा मधला हा एक भाग आहे की 2 वर्षापासून कोविडामध्ये अनेक लोकांची लग्न थांबली, अनेक लोकांचा रोजगार थांबला, अनेक लोकांना काही करता आलं नाही, तर समाजाचं काही देणं आहे, समाजाला काही एक नवीन आम्ही द्यावं। माझ्या मुलीचं लग्न हे 15 जुलैला मुंबई इथे कोविडमध्ये 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। मनामध्ये खंत होती की मी सर्व जनसमुदायाला, माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या समाजबांधवाला, माझ्या कार्यकर्त्याला मी बोलू शकलो नाही, ही मनामध्ये खंत होती। म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी, भारिप बहुजन महासंघाच्या, वंचित बहुजन आघाडीच्या, भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ आपण असं करा की या 2 वर्षामध्ये जे कार्यकर्ते, जे हालअपेष्ट झाल्या कार्यकर्ते च्या सर्वसामान्य जनतेच्या, त्याच्या मुलामुलीचा सामूहिक सोहळा आपण घ्यावा आणि आपल्या सर्व मुली, आपले सर्व मुली समजून, मुलं समजून, म्हणून एक भव्य दिव्य चांगल्या ठिकाणी हा कार्यक्रम सोहळा करावा, हे त्यांचा एक कल्पना दिली आणि तिची मी त्या कल्पनेची मी स्वीकार केली ती कल्पना आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता सर्वच कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि हा एक 28 जोडप्याचा सामूहिक सोहळा पार पडला। सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि बाळासाहेब आंबेडकरांना ह्याच 28 जोडप्यांच्या साक्षीनं आम्ही वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। सर्व कार्यकर्त्यांचे, जनतेचे मनापासून आभार मानतो।